नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तिळाची करंजी. तिळाची करंजी बनवण्याकरता मी अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत. तीळ स्वच्छ निसून साफ करून घेतलेले आहेत. यामध्ये माती असण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला यांना स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे. पाववाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. अर्धी वाटी तिळाला पाववाटी मी खोबरं घेतले. एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि गूळ असा बारीक कापून घेतलेला आहे. चार विलायची सोलून त्यांना असं बारीक त्यांची भुकटी करून घेतलेली आहे. सर्वात प्रथम आपल्याला तिळांना कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. तर मंद आचेवर मी कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये हे तीळ घातलेले आहेत. आणि तीळ आपल्याला असं सारखं हलवत एक 4-5 मिनिट छान असे लालसर रंगापर्यंत भाजून घ्यायचे आहेत. गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा. जर फुल गॅसवर तीळ भाजले तर ते कडसर लागतात खायला, त्यामुळं आपल्याला हळूहळू असं सारखं हलवत हे तीळ मंद आचेवर भाजून घ्यायचेत. 3-4 मिनिटानंतर आपले तीळ छान भाजून झालेले आहेत. ओळखायचं कसं तर यांचा रंग बदलला आहे, थोडेसे असे लालसर झालेत आणि सुगंधही खूप छान सुटलेला आहे. आता आपण या तिळांना काढून थंड करून घेऊया. तिळाप्रमाणे आपल्याला हे खोबरं हलकंसं भाजायचं आहे. मंद आचेवरच भाजणार आहोत आपण याला. थोडंसं पिवळसर झालं की आपल्याला याला काढून घ्यायचं आहे आणि खोबरं पटकन भाजलं जातं. आपलं खोबरं भाजलेलं आहे, असं हलकंसं लालसर भाजून घ्यायचं आहे. आता आपण याला काढून घेऊया. भाजलेलं खोबरं मी मिक्सरच्या भांड्यात हलकंसं बारीक करणार आहे. खोबरं बारीक झालेलं आहे, मी या भांड्यात काढून घेते. जास्त बारीक नाही करायचं आपल्याला, असं ठोसर ठेवायचं आहे. हे तीळ थंड झालेले आहेत. तीळ आपल्याला थंड झाल्यानंतरच बारीक करायचे. गरम गरम तीळ जर बारीक केले तर त्यांना तेल सुटतं आणि चिकट बनतात. तर थंड झालेले तीळ मी मिक्सरला मिक्सर चालू बंद करत बारीक करून घेणार आहे. म्हणजे छान रवेदार बारीक होतं आपलं तिळाचं मिश्रण. तर अशा प्रकारे रवेदार मी तिळाचं मिश्रण बारीक केलेलं आहे. आता आपण या भांड्यामध्ये हे बारीक केलेलं खोबरं घालूया. आपल्याला तिळाच्या करंजीचं सारण बनवायचं आहे. खोबरं घातलेलं आहे, त्यानंतर हा गूळ घालूया. आता आपल्याला हे मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक पण नाही करायचं, रवेदार. आपलं करंजीचं सारण छान बारीक झालेलं आहे, असं रवेदार झालेलं आहे. व्यवस्थित आपल्याला करंजीमध्ये याला भरता येतं. आता आपण हे सारण या भांड्यात काढून घेऊया. खूप सुंदर बनलं आहे आपलं सारण. या सारणाला आपल्याला हातानं मोकळं करून घ्यायचं आहे. आता हे विलायचीची पावडर यामध्ये घालूया. विलायचीमुळे आपल्या करंज्याला खूप छान सुगंध येतो. पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे सारण. झालेलं आहे तयार. करंजीचं आपण पीठ मळून घेऊया. तर त्याकरता या वाटीच्या मापानं 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि 1/2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. 2 टेबलस्पून बेसन पीठ घेतलेलं आहे. सर्वात प्रथम आपल्याला बेसन पीठ कढईमध्ये मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. थोडंसंच बेसन पीठ घालायचं आहे. हलकंसं याला आपण 1-2 मिनिट भाजून घेऊया. सारखं हलवत राहायचं आहे, त्यामुळे ते करपत नाही. फक्त 2 मिनिट आपण याला भाजणार आहोत. 2 मिनिट झालेले आहेत. आपलं बेसन पीठ छान भाजलेलं आहे, सुगंध येते थोडा थोडा.
आता मी गॅस बंद केलेला आहे आणि या बेसन पीठला आपण काढून घेऊया। आता आपण करंजीचं पीठ मळून घेऊया। तर या मोठ्या भांड्यामध्ये मी हा एक वाटी मैदा घातलेला आहे, हा अर्धी वाटी रवा घातलेला आहे, हे भाजलेलं 2 टेबलस्पून बेसन पीठ घातलेलं आहे, किंचित मीठ टाकूया। या तडकापळीमध्ये मी 1.5 ते 2 टेबलस्पून तूप गरम करून घेतले आहे कडकडीत, ते घालूया। कडकडीत तुपाचं मोहन घातल्यामुळं आपल्या करंज्या खूप अशा कुरकुरीत बनतात। आता आपण याला, हे गरम आहे, चमच्यानं असं पहिल्यांदा असं मिक्स करून घेऊया। तुम्ही तुपाऐवजी तेलाचं सुद्धा मोहन घालू शकता। खूप छान आपलं करंजीचं कोटिंग असं क्रिस्पी तयार होतं। आता आपण या पिठाला थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून घेणार आहोत। पाणी अगदी अंदाज येत येत थोडं थोडं घालायचं आहे आणि छान घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। आपलं पीठ छान मळून झालेलं आहे, दाखवते तुम्हाला, इतकं घट्ट मळायचं आहे आपल्याला। आता आपण या पिठाला 20 ते 25 मिनिट छान रेस्ट देणार आहोत आणि पीठ आपल्याला एकदम झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान पीठ मुरल्या जातं आणि नरमसुद्धा राहतं। 20 ते 25 मिनिट झालेले आहेत, आपलं करंजीचं पीठ खूप छान मुरलेलं आहे आणि खूप असं मऊ पण झालेलं आहे। आता आपण या पिठाला पुन्हा असं 1 मिनिट मळून छान नरम करून घेऊया। आपण या पिठाच्या आता छोटे छोटे उंडे बनवून घेणार आहोत। एकदम छोटे छोटे आपल्याला उंडे बनवायचे आहेत आणि चांगले असे प्रेस करून आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आपण हा उंडा लाटून घेऊया करंजी बनवण्याकरता। तर आपल्याला पातळ पुरी लाटायची आहे याची, आणि एक सारखी लाटायची आहे। एक सारखी लाटल्यामुळे आपली करंजी व्यवस्थित बनते। झालेली आहे आपली ही पुरी लाटून, दाखवते मी तुम्हाला, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा प्रकारची। करंजी बनवण्याकरता मी साचा घेतलेला आहे। हा साचा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतो। साच्यामुळं आपल्या करंज्या एकसारख्या येतात आणि पटपट तयार होतात। तर मी ती लाटी या साच्यावरती ठेवलेली आहे आणि या बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये मी बोट बुडून घेतलं आहे आणि साईडनं असं पाण्याचं बोट फिरवलेलं आहे। तर करंजी भरून झाल्यानंतर आपल्या करंजीच्या कडा छान चिटकण्याकरता मी पाणी लावले। या डब्यामध्ये मी सारण काढलेलं आहे, आता आपण यामध्ये सारण भरून घेऊया। तर चमच्यानं मी एक साईडला हे सारण घातलेलं आहे, व्यवस्थित आतमध्ये सारण घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला दुसरी साईड या साईडवर अशी पलटी करायची आहे आणि छान या साचेची कडा 2 बोटानं असं दाबू दाबू घ्यायची आहे जोरात, म्हणजे करंजीच्या दोन्ही साईड व्यवस्थित चिटकल्या जातात। आता हे राहिलेलं पीठ आपण काढून घेऊया। आता आपण करंजी बाहेर काढूया। खूपच सुंदर आपली करंजी तयार झालेली आहे, दाखवते मी तुम्हाला। तर अशाच प्रकारे आपण सर्व करंज्या बनवून घेऊया। आपल्या करंज्या बनवून या ताटामध्ये मी काढून घेतलेल्या आहेत, आता आपण यांना तळून घेऊया। करंजी तळण्याकरता मी कढईमध्ये तेल गरम केले। आपण असं हात ठेवून पाहिलं तर हाताला गरम लागते, छान तेल गरम झालेलं आहे। तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता तळण्याकरता। आता आपण करंजी सोडूया। हळूवार आपल्याला करंजी तळण्याकरता सोडायची आहे।
आणि गॅस मी आता एकदम स्लो केलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर स्लो गॅसवरती आपल्याला करंज्या हळूहळू तळायच्या आहेत, म्हणजे व्यवस्थित तळल्या जातात. खूप छान तळल्या जात आहेत आपल्या करंज्या. एक 3 ते 4 मिनिटात आपल्या करंज्या मंद गॅसवरती छान तळल्या जातात. करंज्या आता लालसर व्हायला लागल्यात, म्हणजे पूर्णपणे तळत आलेल्या आहेत. आपण यांना आणखीन एकदा पलटी करून घेऊया. खूप छान तळलेले आहेत आणि वरच्या साईडनं अशा लालसर पण झालेल्या आहेत. आता आपण यांना व्यवस्थितपणे तेल निथळून काढून घेऊया. पूर्ण तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला टिश्यू पेपरवर यांना काढायचं आहे. खूपच छान आपल्या तिळाच्या करंज्या तयार झाल्या आहेत. आपल्या या करंज्या खाण्यासाठी रेडी आहेत. खूपच सुंदर बनलेले आहेत. दाखवते मी तुम्हाला. खूप छान करंज्या तयार झालेल्या आहेत आणि या करंजीचा कोटिंग एकदम असं क्रंची बनलेला आहे. तर तुम्हाला माझी ही तिळाची करंजी आवडली असेल तर मराठी सुगरणला सबस्क्राईब करा.